पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पाहे पाध्वजे चे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते के बढ़े रावो चालवी अपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बापर खुमा देवी वरदा सांभाळावे अपुल्या ब्रीदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पतित पतित परी मी त्रिवाचा पतित परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता। जय जय रामकृष्ण हरी। काल वाखरी मुक्कामी होते माऊली, सर्व संतांच्या पालख्या पण वाखरीवरच मुक्कामाला होत्या। आज सकाळी पहाटे काकडा भजन, नंतर माऊलींना अभिषेक होतो, काही दिंडीत भजन कीर्तन प्रवचन, कोणी भारूड करतं, असं सर्व आनंदमय वातावरण असतं। आजचा पालखी सोहळ्यातील शेवटचा दिवस आहे आणि आता यानंतर पुढल्या वर्षीच हा आनंद भेटणार। काही वारकरी आनंदी असतात, एकीकडून दुःख पण होतं। 18 दिवस बरोबर चाललेले असतात, काही लोकांचा नवीन परिचय होतो, सगळेजण कोणी कुठले कोणी कुठले, कोणी कर्नाटकातील, कोणी गुजरातमधील, कोणी महाराष्ट्रातील, कोणी गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, सर्व ठिकाणाहून एकत्र झालेले वारकरी असतात। एक आपलं घर म्हणून 18 दिवस सगळेजण एकत्र राहतात, एकत्र जेवतात, सर्व व्यवहार एकत्र होतात। पण आता पंढरपुरात गेल्यानंतर कोणी कुठे राहतं कोणी कुठे राहतं, नंतर काला झाल्यावर तर पुन्हा ज्याच्या त्याच्या घरी जातात, तेव्हा थोडासा विरहाचा पण हा भाग असतो। आनंद पण आहे आणि दुःख पण आहे। दुःख म्हणता येणार नाही त्याला, पण आनंद नक्कीच आहे आणि विरह आहे, कारण पुन्हा पुढल्या वर्षीच गाठीभेटी सगळ्यांच्या होणार। जगलो वाचलो तर सांगता येत नाही, माऊलींची इच्छा जशी आहे, जसं ज्याचं आयुष्य आहे तसं त्याप्रमाणे चालतं। तेव्हा वाखरीला संपूर्ण वारकरी संप्रदायाचं वैभवच पाहायला मिळतं आपल्याला। पूर्ण दिंड्या असतात वारकरी, जिकडं पाहावं तिकडं वारकरी, टाळ पताका मृदंग वीणा, वारकरीच वारकरी दिसतात।
आज सकाळी धोंडोपंत दादा यांचं हे परंपरेचं कीर्तन असतं. 10 वाजता कीर्तन सुरू होतं. कीर्तन संपल्यानंतर नैवेद्य आरती होते. सर्व वारकरी दुपारचा प्रसाद घेतात आणि दुपारचा प्रसाद घेतल्यानंतर साधारणतः दुपारी 2 वाजता माऊली निघतात. पुढे सर्व पालख्या जातात. संतांच्या पालख्या ओढीने जातात. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज अशा ओळीनं पालख्या जातात आणि सगळ्यात शेवटी माऊलींची पालखी असते. आज नामदेवराय माऊलीने न्यायला येतात. पंढरपूरहून नामदेवरायांची पालखी रथ माऊलींना न्यायला येते. वाखरीचा ओढा ओलांडल्यानंतर तिथंपर्यंत माऊलींची पालखी माऊलींच्या रथातच असते. पण तो ओढा ओलांडल्यानंतर मात्र श्री भाटे यांचा रथ, परंपरागत तो रथ येतो. पांडुरंगाचा रथ, पांडुरंगच माऊलींना न्यायला येतात अशी ही खूप वर्षाची परंपरा आहे. आणि तो रथ आल्यानंतर माऊलींच्या रथातील पालखी आणि पादुका त्या रथामध्ये ठेवले जातात आणि आपला दररोजचा रथ आहे तो मोकळाच पुढे चालतो. आणि जो रथ पंढरपूरहून आलेला असतो त्या रथाचा मानसुद्धा वडार समाजाचे लोक आहेत. ते परंपरेने ते स्वतःच ओढतात. त्याला बैल वगैरे नसतात, काही नसतं. खूप त्यांचे ते सर्व लोक येतात. माऊली 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 गजर करतात आणि विसभाव येथील मंदिरापर्यंत रथ त्यांच्यातर्फे नेला जातो. त्यांचा हा परंपरेचा मान आहे. नंतर मात्र उभं रिंगण होतं विसभावी येथं. येथे पादुकांचं मंदिर आहे, तिथे उभं रिंगण होतं. हे तिसरं उभं रिंगण आहे. पहिलं उभं रिंगण लोणंदवरून निघाल्यानंतर झालं. त्यानंतर काल एक झालं शेगावच्या अलीकडं आणि आज वाखरीहून निघाल्यानंतर पंढरपुरात जाताना हे उभं रिंगण आहे आणि आता हे शेवटचं रिंगण. यानंतर रिंगण नाही. तेव्हा रिंगणात पण सर्व वारकरी खूप आनंद लुटतात, नाचतात, देहभान विसरून नाचतात. आणि रिंगण होतं आरती झाल्यानंतर. आरती झाल्यानंतर पुन्हा पादुका हैबतराव वारफळकर हे शितोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये अशा पादुका येतात. पूर्वी अशीच परंपरा होती, गळ्यातच पादुका घालून पंढरपूरला नेत असत. मात्र आता सोहळा वाढला, खूप गर्दी झाली, मग रथ सुरू झाला. पण पूर्वीची परंपरा म्हणून त्या मंदिरापासून विसभावीपासून तर माऊलींची आरती होईपर्यंत शितोळे सरकारांच्या गळ्यातच त्या पादुका असतात. सर्वजण त्याला कडा करतात आणि दर्शनाला येतात भाविक. खूप गर्दी असते. अशा रीतीने पुढे चालतात वारकरी. प्रत्येक दिंडीमध्ये खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुखदी येईल विसावा रे, अवघे जेणे पाप नासे ते हे असे पंढरीये, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. असे प्रत्येक दिंडीमध्ये खूप छान नाचतात, खूप छान अभंग म्हणतात. पुढे गेल्यानंतर पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजिदीन सोनियाचा. त्यानंतर पुन्हा उदंड पाहिले उदंड वर्णिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर ऐसा बिटेवर देव कोठे. असे पंढरीपर अभंग प्रत्येक दिंडीमध्ये म्हटले जातात. खूप वारकरी देहभान विसरून आपल्या कपड्याचं भान राहत नाही, कोणी कोणाचं कशाचं भान राहत नाही, तहानेचं भान राहत नाही, भूकेचं भान राहत नाही. सर्वजण तल्लीन होऊन सर्वजण नाचतात. नंतर नाचत नाचत नाथ चौकामध्ये माऊलींच्या पादुकांचं मंदिर आहे. माऊलींचं मंदिर आहे तिथं. तिथं गेल्यानंतर आरती होते. आज थोडीशी आरती व्हायला वेळच होतो. पूर्वी तर 11-11:30 वाजायचे, आता होतात 8:30-9 वाजतात. तेव्हा आरती झाल्यानंतर सर्व मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो. त्यानंतर प्रत्येक आपल्या आपल्या दिंड्या पुन्हा चंद्रभागेत जातात. भजन करत करत ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम माऊली 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 म्हणत प्रत्येक दिंडी ही आपल्या आपल्या ठिकाणावर जाते आणि सर्व वारकरी विश्रांती घेतात. अशा रीतीने आपली ही मानसिक वारी सुरू आहे यावर्षी. आणि ही मानसिक वारी चिंतन करत करतच आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आहे. तेव्हा आज आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाचा 13व्या अध्यायाचा 4था भाग म्हणजेच आज 13वा अध्याय आपला संपतो आहे. तेव्हा काल आपण 13व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकापर्यंत आलो होतो. तिथून पुढे आपण आज 15व्या श्लोकापासून पुढे वाचतोय. दररोजच्या नियमाप्रमाणे सर्वांनी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने वाचा, आसन घालून बसा. आणि हेच पारायण तुम्हाला कोष्टी महाराज या यूट्यूब चॅनलवर केव्हाही पाहता येईल. तेव्हा चला सर्वांनी आता पारायण सुरू करू. बहिरंतस्य भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् जी चराचर भूता माजी असे पंडुसुता नानावन्ही उष्णता अभेदी जैसी तैसेने अविनाश भावी जे सूक्ष्मदशी आघवी व्यापोणे असे ते जाणावी ज्ञेय इथ जे एका तू बाहिरी जे एक जवळ दुरी जे एक वाचोणी परी दुजी नाही क्षीरसागरीची गोडी माझी बहुथडी थोडी हे नाही जया परवडी पूर्ण जेगा स्वेदज प्रभृती वेगळाल्या भूती जयाची अणुस्युती खोमणे नाही पैशोते मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोणी चंद्रिका नभेदी जीवी नाना लवण कणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूत भर्तृच तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभ विष्णु च तैसी अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जीगा म्हणवणी हा भूताकारू जे थोणी ते चितया आधारू कल्लोळा सागरू जिया परी बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदि स्थिती ग्रासी अखंड जी सायं प्रातर मध्यान्न होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना अगा सृष्टी वेळी प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णु नामा पात्र जाहले मग अकारुहा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तैजे शून्य नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यति ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्टितं जे अग्निचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखति जेने जयाचे नि उजीडे तारांगण उबडे महातेज सुरवाडे जेने राहटे जे आदिची आदी जे वृद्धीची वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीवू जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे करते पण जयाचे ने आकारु जेने आकारे विस्तारु जेने विस्तारे संहारु जेने संहारे पंडुकुमरा जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिओणी असे पाणी तेजा दिवेलावणी जेने तेजी जे वायूचा श्वासोश्वासू जे गगनाचा अवकाशू
हे असो आघवाचि अभासु अभासे जेने किं बहुना पांडवा जे आघवीचि असे आघवा जेथना हीरिगावा द्वैत भावासी जे देखिलियाचि सवे दृश्य दृष्टा ही आघवी एकवाट कालवी सामरसी मगतीचि होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयहण ज्ञाने गमिजि स्थानतीचि जैसे सरली या लेख आख होती एक तैसे साध्य साधनादिक ऐक्यासी अर्जुना जेठाई न सरे द्वैताची वही हे असो जे हृदय सर्वांचा असी इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयं चोक्तं समासत मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते एवं तुज पुढा आदिक्षेत्र सुहाड़ा दाविले फाड़ो वाड़ा विवंजुने तैसे क्षेत्रा पाठी जैसे ने देखसी दिठी तैसे ज्ञान किरटी सांगितले अज्ञानाई कौतुके रूप केले निके जब आयनी तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा हे आघवीच विवंचना बुद्धी भरोणी अर्जुना मत्सिद्धी भावना माझिया इति देहादि परिग्रही संन्यासु करोणी आजिहि जीव माझा ठाई वृत्तिको केला ते माती किरीटी हे ची जाणोणिया शेवटी आपण पया साटू वाटी मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहपी सर्वापरी रचली अम्ही कडा पायरी की जे निराळी माचू बांधी जे अथावी सुईजे तरी जैसी एरवी आघवीची आत्मा हे सांगू जरी विरोत्तमा तरी जी तुझी आमनोधर्मा गिळेल ना म्हणवणी एकची संचले चतुर्दा आम्ही केले ते आदळपण देखिले तुझी प्रज्ञे पै बाळ जई जे वविजे तै घासू विसाठाई की जी तैसे एकचि चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जानोनी तुझे आणि ऐसे नही पार्था जरिहा अभिप्रावो तुझहता नई तरीही व्यवस्था एक वेळ सांगो आता चौठाई न करू एक ही म्हणोनी न सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परितुवा एतुली करावी मागवणी ती आम्हादी यावी जे काणाची नाव ठेवावी आपण पैगा या श्रीकृष्णाची या बोला पार्थु रोमांचितू झाला तीथ देवो म्हणती भला उचंबळेना ऐसेने तो ईता वेगू धरोणी म्हणे श्रीरंगू प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् जया मार्गाते जगी सांख्य म्हणति योगी जयाची भाटी बेलागी मी कपिल जाहलो तो ऐक निर्दोखु प्रकृति पुरुष विवेकु म्हणे आदि पुरुकु अर्जुनाती तरी पुरुष अनादि अधि आणि तैची लागोणी प्रकृति संसरती दिवो राती दोन्ही जैसी कारूपणो हि वाया परिरूपा लागली छाया निकणु वाडे धनंजया कणेसी कोंडा तैसी जान जवटे दोन्ही एक वाटे प्रकृति पुरुष प्रकटे अनादि सिद्धि पै क्षेत्र एने नावे जे सांगितले आघवे तेची एथ जाणावे प्रकृति ही गा आणि क्षेत्रज्ञो ऐसे जयाते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई ये अनाने नावे परिनिरूप्य आननो हे ते लक्षण न चुकवावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता
ते पुरुषगा पंडुसुता प्रकृति ते समस्ता क्रियाणाम बुद्धि इंद्रिय अंतःकरण इत्यादि विकार भरण आणि हि तिन्ही गुणसत्वादिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हिच हेतु संभवा कर्माचिया कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते तेथ इच्छा आणि बुद्धि घडवी अहंकारीसी आधी मगतिया लाविती विधि कारणाचा तेचि कारण ठाका वया जी सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्यपैगा आणि इच्छा मदाचा थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये रहाटवी ते कर्तृत्व पै म्हणवणे तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे एवं तिही चैन समवाये प्रकृती कर्मरूप होये परिजया गुणा वाढीत राही त्याची सारखी जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणजे रजोगुणे निपजे मध्यमती जे का केवळ तमे होती जी कर्मे निषिद्धे अधमे जाणती ऐसेने संता संते कर्म प्रकृतिस्तव होते तया पासोनि निर्बाळते सुख दुःख गा असंति दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहीचा बोलिजे भोगु पुरुषा सुख दुःखे जववरी निफजति साचोकारी तव प्रकृति उद्यमु करी पुरुष भोगी प्रकृति पुरुषांचा कुळवाडी सांगता असंगडी जे अंबुली जोडी अंबुला खाय अंबुलिया अंबुलिये संगती नासोई की अंबुली जगवी सोजाईके पुरुष प्रकृतिस्थोई भुंक्ति प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसद्योनि जन्मसु जे अनंगु तु पिंधा निकबडानुसधा जीर्ण अतिवृद्धा पासो निवृद्धु तया आडनाव पुरुषु एरवि स्त्रीनान पुसकु किं बहुणा एकु निश्चयोणवे अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपना वर्णु नाम आधि अर्जुना काही सिजेथनाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसियाही सुख दुःखाचे तो तरी अकर्ता उदासु अभोक्ता परी इया पतिव्रता भोगविजे जियेते अळुमाळू रूपा गुणाचा चाळढाळू ते भल तैसाई खेळू लेखा आणि मा इये प्रकृती तव गुणमयी हिचे नाव किंबहुणा सावी व गुणतेची हे प्रकृती क्षणिनी चनवी रूपाची चागवी जडाते माजवी इयेचा माजू नावे इया प्रसिद्धी स्नेहो इया स्निग्धी इंद्रिये प्रबुद्धी इयेचेनी काही मन हे न पुसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे चिरूप विकार उमप इया केली हे कामाची मांडवी हे मोहवणीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंगये कळा एथोणी झालिया विद्या इच्छिया केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टंगसाळ हे चमत्काराचे वीळावुळ किंबहुणा सकळ खेळू ईचा हे उत्पत्ती प्रलयो होत हे इयेचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाची सोयरे हे निराळेसी घरे नंदतासी येते एतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणवणी तया आवरी अनावराते तयाचा तवठाई निपटोणी काहीची नाही की तया आघवीही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची
मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया तया अनार्ताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू होवो निठाके तया अचरचाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धी होय तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया तया निर्गुणाचे गुण तया अचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु तया भावातीताचे भाव तया निरवयवाचे अवयव किंभवना होय सर्व पुरुषाचे ही ऐसेणी इया प्रकृती आपुलिया सर्वव्याप्ती अविकाराती विकृती माझी की जे तेस पुरुषत्व जे असे ते हे इये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिला जैसा विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसु होय पाचिका जया परी का साधू ते गोंधळी संचरोणी सुये मैळी नाना सुदिनाचा अभाळी दुर्दिनू किजे ते सपय पशुचा पोटी का वन्ही जैसा काष्ठी गुंडोणी घेतला पटी रत्न दीपू राजा पराधीनू जाहला का सिंहू रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामुखी जागता नरू सहसा निद्रा पाडोणी जैसा स्वप्नीची आसोसा वशु किजे तैसे प्रकृती झाले पणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जीवी तैसे अजाणित्या होई अंगी जन्म मृत्यूचे घाई वाजती जैलाही गुणसंघाती परिते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता जीवी वन्हीसीच घाता बोलती तया का अंदोळिलिया उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोकचंद्री जीवी दर्पणाची आज बळिका दुजेपण जैसे मुखा का कुंकुमे स्फटिका लोहित्वई तैसा गुण संगमे अजन्माजन्मे पावतु ऐसा गमे एरवी नाही अधमोत्तमा योनी यासी ऐसिया माणी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यादि जाती म्हणवनी केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा एथ गुणसंगची अशिखा लागी मूळ उपद्रष्टानुमंताच भरता भोक्ता महेश्वर परमात्मीति चाप्युक्तो देहिस्मिन् पुरुषः परः हा प्रकृती माझी उभा परीजुई जैसा ओथंबा यया प्रकृती पृथ्वी नवा ते तुला पाडू प्रकृती सरितीचा तटी मेरू हा किरटी माझी बिंबी परिलोटी लोटो नेने प्रकृती होय जाई हा तो अस तुची आई म्हणवणी आ ब्रह्माचे होये शासन हा प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये या लागी ई वरय तू हा अरंते काळे किरटी जिया मिळती इया सृष्टी तिया रिगतया इया चापोटी कल्पांत समयी हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लागवी अपारपणे मवी प्रपंचाते पैया देहा माझारी परमात्मा ऐसी जी परी बोली जेते अवधारी अयातेची अगा प्रकृती परवता एकु अथि पंडुसुता ऐसा प्रवादुतो तत्वता पुरुषा पै य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच गुणैसह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयो विजायते जो निखिळपणे येणे पुरुषाते या जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडु धनंजया जीवी कि जे तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची या मना गोचर जाहली तो शरीराचे निमेळे
करू का कर्मे सकळे परी आकाश धुई न मेळे तैसा असी आथी लेणे देहे जोण घेपे देह मोहे देह गेली आणोहे पुनरपी तू ऐसा तया एकू प्रकृति पुरुष विवेकू उपकार अलौकिकू करी पैगा परिहाचे अंतरी विवेक भाणूची आपरी उदय जेते अवधारी उपाय बहुत ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ने सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरी कोणी एकी सुभटा विचाराचा अगिटा आत्मानात्म किटा पुटे देवुनी छत्ती सही वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडती शुद्ध आपणपी तया अपणपयाचा पोटी आत्मध्यानाची आदिठी देखती ना किरटी आपणपीची अनिक पै दैव बगी चित्त देती सांख्य योगी एकती अंगलगी कर्माचीनी अन्ने त्वेव मजानंद श्रुत्वान्येभ्य उपासती ते पिचाति तरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः एने एने प्रकारे निस्तरति साचुकारी हे भव भैवुरी आघवीची परिति करति ऐसे अभिमानु दबडोनि देशी एकाचिया विश्वासी टेकती बोला जे हिता हित देखती हानि कणवा घेपती पुसोनि शिनु हरती दीती सुख तयांचेनि मुखे निघे तेथुले आदरी सांगी ऐकोणिया अंगी मणे होती तया ऐकणे या चाचिनावी ठेविती गा आघवी तया अक्षरासी जीवे लोण करती तेही अंती कपी ध्वजा या मरणार्णव समाजा पासोनि निघती ऊजा गोमटिया ऐसे से ही उपायी बहुवस इथे पायी जाणा वया होई एकी वस्तु आता पुरी ही बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ येतुलेने पंडुसुता अनुभव लाहणा ऐता ईरतव तुझ होता सायास नाही म्हणवणी बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोलीव निर्वचू फलितार्थूची या वात संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभ तरी क्षेत्रज्ञ एने बोली तुझा आपण पीजे दाविले आणि क्षेत्र सांगितले आघवेजे तया ईर ईरांचा मिळी होई जे भूती सकळी अनिल संगे जळी कल्लोळ जैसे कातीजा आणि उखरा भेटी झाली आवीरा मृग जळाचिया पुरा रूप होय नाना धारा धर धारी झळंबलिया वसुंधरी उठी जे जीवी अंकुरी नाना विधी तैसे चराचर आघवे जे काही जीवू नावे ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासोनि न होती भिन्ना भूत व्यक्ति समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत् स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति पै पटत्वतन्तु नवे तरि तन्तु सीचिति आहि ऐसी खोली डोळा पाहि ऐक्य हि गा भूते आघवीचि होति एकाची एक आहाती परिपै भूत प्रतीती वेगळी कासे यांची नामे ही अनाने अनारिसे वर्तणे वेषही सिनाने आघवी यांसे ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिहन पोटी तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो पै नाना प्रयोजनशीळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाची सफळे तुंबिणीची होतुका उजुवा कुडे परिबोरीची हीन मोडे तैसी भूते अवघडे वस्तु उजी अंगारकणी बहुवशी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवरासी परेषु असी गगन भरी धारा परिपाणी एकची वीरा
तैसे या भूताकारा सर्वांगी तू हे भूत ग्राम विषम परिवस्तु ते एथ सम घटमठी व्योम जिया परी हा नाशता भूता भासु एथा आत्मा तु अविनाशु जैसा केयुराद की कसु सुवर्णासा एवं जीव धर्म हीनु जो जीवासी अभिन्नु देखे तो सुनयनु ज्ञानी या माजी ज्ञानाचा डोळा डोळसा माजी डोळसु तो विरीशा हे स्तुति नो हे बहुवसा भाग्याचा तू समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं नहि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम जे गुणेन्द्रिय धोकटी देह धातुंशी त्रिकुटी पाच मेळावा ओखटी दारुणही हे उघड पाच विभुली हे पंचदा अंगी लागली जीव पंचानना सापडली हरणकुटी ऐसा असोणी शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाचा उदरी दाटीची ना परी देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडसुता तेथीची मिळे जे योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडोणी या जन्म कोडी न निगो या भाषा बुडी देती योगी जे आकाराची पैल तीर जे नादाची पैल मेर तुरीचे माझ घर पर ब्रह्मजी मोक्षा सकट गती जेथे इति विश्रांती गंगादी अपांपती सरिता जीवी ते सुख येणेची देही पाय पाखाळनी आलाही जो भूत वैषम्येणो हे विषम बुद्धी दीपांचा कोडी जैसी एक तिजे तेज सरिसी तैसा जो असे सर्वत्र ईशु ऐसेने समत्वे पंडुसुता जी जो देख दसाता तो मरणा आणि जीविता नागवे पुढा म्हणवणी तो दैवा आगळा वाणिता सो वेळो वेळा जी साम्य ते जे सोडा डोळा लागला तया प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति आणि मनो बुद्धि प्रमुखे कर्मेन्द्रिय अशिखी करी प्रकृति सहेदे के साचे जुका घरी ची राहटती घरी घर काही न करी अभ्रदावे अंबरी अंबरती उगी तैसी प्रकृति आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा एथ आत्मा तो ओथम मानेने कोण ऐसेने एनेने वाडे जयाचा जीवी उजीवडे अकर्तयाचे फुडी देखिली जेने यदा भूत पृथक भाव मेकस्थ मनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा इरवी तैचि अर्जुना हुई जे ब्रह्म संपन्ना जय्या भूताकृती भिन्ना दिसती एकी लहरी जैसी आजळी परमाणुकनिका स्थळी रश्मीकर मंडळी सूर्याचा जीवी नातरी देही अवेव मणि आवक अघवेची भाव विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे तैची ब्रह्म संपत्तीची तारू लागे मग जया तया कडे ब्रह्मची दिठी उघडे किंबहुणा जोडे अपार सुख हे तुलेने तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाई ठावू प्रतिती पथा माझी जाहली अमृत जैसे चुळा काने धान देखी जे डोळा ते तुला जिव्हाळा माना बागा हाजी प्रतिती झालीये प्रतिती घर बांधणे जे चित्ती ते आताणा सुभद्रापती इयावरी तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल देई म्हणाती ओल मगती घेई ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेते अवधानाची चिकिले सर्वांग ईरे अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायम व्ययः
शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यति। मणे परमात्मा मणिपी तो ऐसा जान स्वरूपी जड़ी जड़े न लिंपी सूर्यो जैसा काजे जड़ा आदि पाठी सूर्य असतूच असे किरटी माजी बिंबेति दृष्टि अनिकांशिये जैसा आत्मा देही आथी मणिपे ही काही सासे तरी नाही जो जेथी चाते थे अरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसने तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती भीटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळवी गाठी केही आहे आगी आणि पिसा दुरास्वा वा कैसा केवता सांदा आकाशा पाषाणेसी एकणगे पूर्वेकडे एकते पश्चिमे कडे ती भेटी चेन पाडे संबंधुहा उजीवडा आणि अंधारिया जो पाडू मृता उभया तोचिगा आत्मया देहा जाण रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडुहा जैसा तैसा चिहा देह तव पाचांचे जाले हे कर्माचा गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा हे काळा नळाचा कुंडी घातली लोणिया उंडी माशी पाकू पाकडी तव हि सरे हे बिपाई आगी पडे तरी भस्म ओणी उडे झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुकी दोन्ही काझा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणामु कपिध्वजा कश्मलुगा या देहाची हे दशा आणि आत्मा तो इथ ऐसा पै नित्य सिद्धा पैसा अनादिपणे सकळू ना निष्कळू अक्रियणा क्रियाशिळू कृषणा स्थूळू निर्गुणपणे अभासुना निराभासु प्रकाशुना अप्रकाशु अल्पणा बहुवसु अरूपपणे रिताना भरितु रहितु ना सहितु मूर्तना अमूर्तु शून्यपणे आनंदुना निरानंदु एकूणा विविधु मोकळाना बद्धु आत्मपणे एतुलाना तेतुला ऐताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे सृष्टीचा होना नरसे सर्वसंहारे नवेचे अथीनाथी यादोयींचे पंचत्वतो मवे नाचरचे वाढे नाखाचे विटीना वेचे अव्ययपणे एवं रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाची अणुस्यूती होती जाती देहाकृती तो घेणा सांडी सुमती जैसा तैसा अहोरात्री जैसी येती जाती आकाशी आत्मसत्ती तैसी देहे जाण म्हणवणी ये शरीरी काही करवी ना करी अयताही व्यापारी सज्जू नवे या लागी स्वरूपे उणा पुराण घेपी हे असो तो न लिंपे देही देहा यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यति सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यति अगा आकाशके नाही हे नरगीचि कवने ठाई परिकाई सेना कही गादिजीना जैसे तैसा सर्वत्र सर्वदी आत्मा असतुचि असे पाही संग दोषे एकी लिप्तु नोही पुढत पुढती इथे हेचि लक्षण निरुते जी जाणावे क्षेत्र ज्ञाते क्षेत्र विहीना यथा प्रकाशयत्तेक कृत्स्नम लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नम् प्रकाशयति भारत संसर्गे चेष्टि जेलोही परिलोह ब्राह्मकणोही क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे ते तुला पाडू दीपकाची अरची राहटी वाही घरीची परिवेगळी ककोडीची दीपा आणि घरा काष्ठाच्या पोटी वन्नी असे किरटी परिकाष्टनोही यादिठी पाहिजे हा अपाडू नभा अभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाई डोळा देखसी जरी हे आघवीच्या सो ऐकू गगणौणी जैसा अरकू प्रगटवी लोकू नावे नावे एत क्षेत्रज्ञुतो ऐसा प्रकाशकू क्षेत्राभासा यावरुते नपुसा शंका नेघा
क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मन्तरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः शब्द तत्व सारज्ञा पै देखणी ते चि प्रज्ञा जी क्षेत्रा क्षेत्रज्ञा अपाडु देखी ये यादुही से अंतर देखा वया चतुर ज्ञानियांसे द्वार आराधिति याची लागी सुमति जोड़िति शांति संपत्ति शास्त्रांसि दुभति पोषिति घरी योगाचिया आकाशा वलघिजे एवढासि दिवसा याची याची आशा पुरुषासि गा शरीरादि समस्त माणिताति तृणवत जीवे संतांसे होत वाहन धरु ऐसेसिया परी ज्ञानाची आभरुवरी करोणिया अंतरी निरुते होत मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेकतयांसे उवाळु अम्ही आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरली से लटकी प्रकृति जेहे ते शुक नलिका न्याये नलगती लागली आहे हे जैसे तैसे होये ठाऊवे जया जैसे माळा ते माळा ऐसीच देखे जे डोळा सर्प बुद्धी टवाळा उखी होवणी का शुक्ति ते साच होय प्रतिती रूपे याची भ्रांती जावोणिया तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृतीचे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती जे आकाशाहुनी वाढ जे अव्यक्ताची पैलकड जे भेटलिया आपाडा पाड पडोणे दी आकारु जेथ सरे जीवत्व जेथे विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जी ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसु ऐसा हाजी आघवा श्री कृष्णे तया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाचिया ईर कलशी चे एरी ऋच विजे जया परी आपण पे तया हरी दिधले तैसे आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते कृष्ण हा मी म्हणे वरी असो ते नाथिले न पुसता कामी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवी की तो पार्थू जी मणी अजूनी तृप्ती न मणी अधिकाधिक उत्तानी वाढवितु असे स्नेहाचिया भरुवरी अंबुथिला दीपू घे थोरी चाड अर्जुना अंतरी परिसता तैसी तेत सुगरणी आणि उदारे रसज्ञाणि जेवणारे मिळती मग अवतरे हतू जैसा तैसे जी होतसे देवा तया अवधानाचा लवलवा पाहता व्याख्यान चढले थाबा चौगुणे वरी सुआई मेघुसा भरे जैसा चंद्रे सिंधू भरे तैसा मातुला रसु आदरे श्रोतया सेनी आता आनंदमय आघवे विश्व की जेल देवे ते राये परिसावे संजयो मणे एवं जे महाभारती श्रीव्यासे अप्रांतमती भीष्म परवी शांती म्हणितली कथा तो कृष्णार्जुन संवादु नागरी बोली विशदु सांगोणी दावू प्रबंधु ओवीचा नुसधीच शांती कथा आणि जे लकीर वाक्पथा जे शृंगाराचा माथा पाय ठेविती दावू वेल्हाळे देशी नवी जे साहित्या ते उजावी अमृता ते चुकी ठेवी गोडीसेपणे बोल उल्हावते निगुणे चंद्रासिघे उमाणे रसरंगी भुलवणे नादुलोपी खेचराची आही म्हणा आणि सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडी
तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे अबारू मांडू जगा फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिने देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्वडूळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व हे निपजेल आता आघवे ऐसे बोली जेल बरवे जे अधिशिला असे परमदेवी निवृत्ती मी म्हणवणी अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडादीन प्रतिपादी ग्रंथार्थासी हा ठाऊ वरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराये तेने जी कृपा साबाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमचिये सभेलाये गीता म्हणो वरी तुम्हा संतांचे पाये आज मी पातोलो आहे म्हणवणी जी नोहे अटकू काही प्रभु काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके नाही उणे सामुद्रिके लक्ष्मीसी तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागी नवरसी वरुषे नमी किंबहुणा आता देवा अवसरू मज देयावा ज्ञान देव म्हणे बरबा सांगेन ग्रंथू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां त्रयोदशोध्याय पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके देवी इने वाग्यज्ञे तोषावे तोषोणि मज द्यावे पसाय दानहि जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांसे दुरिताचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूरी पाहू जो जीवांशील तो ते लाहू प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होवोणीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ इने वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कोष्टी महाराज हे YouTube चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।